देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव खुलप यांनी प्रचार दौऱ्याची सुरुवात सप्तसिद्धेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेऊन केली. सिद्धपिंपरी येथे झालेल्या या प्रचार सभेत ज्येष्ठ नागरिक महिला तरुण यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी देखील प्रचाराच्या या रॅलीत सहभागी झाले होते. योगेश खुलप यांचे घरोघरी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. लाखलगाव येथे चौक सभेचं आयोजन करण्यात आलं असून प्रचार दौरा एकलहरे गाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, विंचूरगवळी, काल्वी, हिंगणवेडे, कोटमगाव, मोहगाव, बाबळेश्वर, सामणगाव आणि एकलहरे गेट या गावांमध्ये प्रचार रॅली काढून मतदारांची भेट घेतली. माजी समाज कल्याण मंत्री बबनराव खुलप यांनी 35 वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवत योगेश खुलप यांनी माझ्यापेक्षा अधिक कार्य केलं असून देवळाली मतदारसंघात त्यांना बहुमतानं विधानसभेत पाठवावे अशी मतदारांना विनंती केली. या सभेसाठी उपस्थित असलेले आदरणीय आदरणीय बबनराणाचे चिरंजीव आदरणीय योगेश बाबू या निवडणुकीत उमेदवारी कुणाला मिळावीची, कोणत्या पक्षाला ही जागा सुटणार आहे यासाठी प्रचंड उलथा पालक झाली. जागा नव्हती, राहणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे अशी चर्चा शेवटच्या दिवसापर्यंत होती. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे आणि शेवटच्या दिवशी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची जागा आहे असं म्हणत असताना अचानकपणे बातमी आली की ही जागा शिवसेनेला सुटली आणि उभे बापू या जागेची सर्व ज्येष्ठ लोकांना मी विनंती करणार आहे, आता भगिनींना मी विनंती करणार आहे की हा खेळ जो आहे हा नियतीचा खेळ आहे. ही वरमाला योगेश बापूंच्या गळ्यात पडणार आहे, पडायची होती म्हणून इथून सगळी चर्चा होऊन सुद्धा शिवसेनेसाठी जागे सुटली आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत की 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत योगेश बापूंच्या निशाणी जी मशाल आहे त्या मशालाच्या चिन्हासमोर पटत आहोत. योगेश बापूंना आपल्याला प्रचंड मोठा विजय करायचा. बापू आपल्याला नोकरी नाही, नानांचा काळ संपल्यानंतर 5 वर्ष आपण सर्वांनी बापूला साथ दिली आणि बापूंनी संधीचं सोडून करण्याचा प्रयत्न केला. आता परत तुम्हाला काय ठरवायचंय त्या सगळे उपस्थित जी दिसतीय ही पहिल्यांदा माझ्या मध्ये एवढी उपस्थिती, नाही तर पूर्वी माझ्यासाठी एवढी उपस्थिती आमच्याकडे होत नव्हती. शेती असते, शेतीचे काम असतात, लोक काम लोक बरोबर असतात पण प्रत्येक जण त्याचा त्याचा काम धंदे व्यवहार करून आम्ही तुमच्या बरोबर होते, आपण कशाला गर्दी करायची. पण आज इतका वेळ झाला या कार्यक्रमाला, एकही माणूस या ठिकाणी हल्ला नाही, त्यामुळे नक्कीच यावेळेस जी ट्रायल आपण घेतली होती तर परत आपण आपला आपला तो कार्यकारी काढून आपल्या आपल्या घराचा मुलगा आपल्या आपल्या घरात आपण दिलेले आशीर्वाद प्रेम या कधी प्रेम मात्र शंका करू नका, कुठलाही त्याला जाणार नाही. नानांनी काय करा हा सर्व इतिहास तुम्हाला माहित आहे, त्या खोलात मी जाणार नाही. पण 5 वर्षासाठी जिने आदरणीय पवार साहेबांशी गद्दारी केली ही आताच केली नाही, पण आजच्या शक्तीच्या वेळेस सुद्धा ही बाई तिकडच होती आणि म्हणून या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एक दिलानं एक फटानं विचार करून लोकांपर्यंत आदरणीय शरद पवार साहेबांच्या महाविकास आघाडीचे जे काही आपले निर्णय आहे ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही करावं आणि विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि आपण आपल्या महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेले मी नाशिक रोड देवळाली मतदारसंघातून आपली महाविकास आघाडीची उमेदवारी जी आहे ती शिवसेनेचे योगेश बापू खुलप यांना मिळालेली. उमेदवारी कशी मिळाली, काय मिळाली, त्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती की खरोखर ही जागा कशी राष्ट्रवादी काँग्रेसची. आमच्याकडे जवळजवळ 30-32 उमेदवार या ठिकाणी
राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मागत होते आणि आम्ही त्या ठिकाणी कुणीतरी योग्य उमेदवार या ठिकाणी द्यावा याच्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले होते। परंतु हे सर्व घडत असताना याला नशीबही लागतं की ही उमेदवारी बापूंच्या नशिबात होती आणि आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं आणि ही जागा राष्ट्रवादीनं शिवसेनेला सोडली आणि एवढ्या आदाने उमेदवारी। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, कोंडाजी आव्हाड, दत्ता गायकवाड, अझीमभाई सय्यद, विकास घुलप, मनोहर बोराडे, माजी महापौर नयना घुलप आदी उपस्थित होते। प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।